नमस्कार मित्रांनो, चेंज द व्हॉइसच्या या प्रकारामध्ये आज आपण पॅसिव व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करतात ते समजून घेणार आहोत. सुरुवातीला पॅसिव व्हॉइस कसं ओळखायचा हे आपण समजून घेऊ. जेव्हा वाक्यामध्ये टू बीचं रूप आलेलं असतं, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बीइंग, बीन, यानंतर जेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप येतं त्यावेळेस पॅसिव व्हॉइस असतो. पॅसिव व्हॉइसच्या वाक्यामध्ये टू बीचं रूप, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि शक्यतोवर बायची योजना असते, अशा प्रकारे पॅसिव व्हॉइस आपल्याला ओळखता येईल. सुरुवातीला पाहूयात साध्या वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळाचा पॅसिव व्हॉइसचा ॲक्टिव व्हॉइस कसा करतात ते. उदाहरणार्थ, अ लेटर इज रिटन बाय पूर्वा या वाक्यामध्ये बायनंतरचा जो कर्ता आहे पूर्वा, त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत. पूर्वा वरती वर्तमान काळ असल्यामुळे आणि कर्ता पूर्वा एकवचनी असल्यामुळे राईटला यस लागेल, राईट्स, आणि सुरुवातीचा जो कर्ता आहे तो कर्म म्हणून अ लेटर. पूर्वा राईट्स अ लेटर असं त्याचं आपल्याला ॲक्टिवमध्ये रूपांतर करता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण, अ लेटर वॉज रिटन बाय पूर्वा, भूतकाळी वाक्य, साधा भूतकाळ, पूर्वाने सुरुवात करणार आहोत. भूतकाळ असल्या कारणाने त्याचं व्ही टू रोट आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट. याचं सूत्र असं सांगता येईल, शेवटचा कर्ता प्लस काळानुसार क्रियापदाचं योग्य रूप प्लस पॅसिव व्हॉइसमधला कर्ता. अशा प्रकारे साध्या वर्तमान काळाचं सूत्र आणि साध्या भूतकाळाच्या सूत्रानुसार आपण त्याची उत्तरं तयार करू शकतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पॅसिव व्हॉइसमध्ये कर्ता नसतो तरीही त्याचा ॲक्टिव व्हॉइस करता येतो. फॉर एक्झाम्पल, क्रिकेट वॉज प्लेड या वाक्याचं ॲक्टिवमध्ये रूपांतर करताना आपण या ठिकाणी कर्ता आपल्याला गृहित धरायचा आहे. मग या ठिकाणी आपण ही, शी, इट किंवा दे यांच्यापैकी कुठलाही कर्ता घेऊ शकतो. मग याचं उत्तर आपण ही प्लेड क्रिकेट असं या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. दुसरं उदाहरण, मँगोज आर इटन या ठिकाणी सुद्धा कर्ता गृहित धरायचा आपल्याला, राम इट्स मँगोज. या ठिकाणी महत्त्वाची टिप दिलेली आहे, जेव्हा पॅसिव व्हॉइसमध्ये बायच्या पुढे द्वितीया नसते अशावेळी ही, शी, इट किंवा दे यांच्यापैकी किंवा एखाद्या नामापैकी कुठलाही कर्ता गृहित धरला तरी चालतो आणि त्याचा वाक्यात उपयोग करावा लागतो. नेक्स्ट, चालू वर्तमान काळाचा किंवा भूतकाळाचा पॅसिव व्हॉइसचा ॲक्टिव व्हॉइस करणे. सूचना दिलेली या ठिकाणी, जेव्हा ॲमेझार वॉज वेअर नंतर बीइंग घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप येतं तेव्हा तो चालू वर्तमान काळ किंवा भूतकाळाचा पॅसिव व्हॉइस असतो. याचं एक उदाहरण पाहूयात, क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय सचिन या ठिकाणी बायनंतरच्या कर्त्याने आपण सुरुवात करणार आहोत. सचिन इज प्लेइंग क्रिकेट. याचं सूत्र आपल्याला अशा प्रकारे तयार करता येईल, पॅसिव व्हॉइसचा शेवटचा शब्द म्हणजेच कर्ता प्लस टू बीचं रूप, त्यानंतर क्रियापदाचं आयएनजी प्रत्यय लागलेलं रूप आणि कर्म. थोडक्यात चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळ यांच्या सूत्रानुसार ते उत्तर ॲक्टिव व्हॉइसचं उत्तर आलं पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, पूर्ण वर्तमान काळ व पूर्ण भूतकाळाचा पॅसिव व्हॉइसचा ॲक्टिव व्हॉइस कसा करतात ते उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊ. पहिलं उदाहरण, इंग्लिश हॅज बीन स्पोकन बाय राहुल या ठिकाणी पूर्ण काळाचा या ठिकाणी उपयोग आहे. हे पॅसिव व्हॉइसचं वाक्य त्याचं ॲक्टिवमध्ये रूपांतर करताना बायनंतरच्या कर्त्याने आपण सुरुवात करणार आहोत राहुल, त्यानंतर पूर्ण काळ असल्याकारणाने या ठिकाणी हॅज स्पोकन सूत्रानुसार आणि शेवटी सुरुवातीचा जो कर्ता आहे तो इंग्लिश आपण शेवटी घेणार आहोत. दुसरं उदाहरण, इंग्लिश हॅड बीन स्पोकन बाय अस पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे. या ठिकाणी बायनंतरचं जी द्वितीय आलेली अस त्याची प्रथमा आपण कर्ता म्हणून घेणार आहोत. वी भूतकाळ असल्याकारणाने हॅड त्याचं तिसरं रूप क्रियापदाचं स्पोकन आणि सुरुवातीचा जो कर्ता आहे तो शेवटी घेणार आहोत. या उदाहरणांच्या साहाय्याने याचं सूत्र आपल्याला असं सांगता येईल, पूर्ण वर्तमान काळ जर असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज कर्त्यानुसार प्लस व्ही थ्री आणि प्लस ऑब्जेक्ट, आणि पूर्ण भूतकाळ जर असेल तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळाचं सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि त्याच्यानुसार पॅसिव व्हॉइसचं ॲक्टिवमध्ये रूपांतर करावं लागेल. ॲक्टिवमध्ये रूपांतर करताना त्याचं उत्तर या सूत्रानुसार आलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर मॉडेलचा पॅसिव व्हॉइसचा ॲक्टिव व्हॉइस कसा करतात तो आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अ लेटर
विल बी रिटन बाय हिम, त्याचं उत्तर आपल्याला असं करता येईल. बाय नंतरचा जी द्वितीय होती त्याचं आपण प्रथमामध्ये रूपांतर करूयात. ही त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी घेतलं विल, क्रियापदाचं मूळ रूप घेतलं राईट अ लेटर. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची का मॉडेल ऑक्झिलरीनंतर क्रियापदाचं मूळ रूपच येत असतं. साह्याने याचं सूत्र आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, बाय पुढील करता प्लस वाक्यातील मॉडेल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म प्लस पूर्णविराम. अशा प्रकारे मॉडेल ऑक्झिलरी असलेल्या पॅसिव व्हॉइसचं ॲक्टिवमध्ये आपल्याला रूपांतर करता येईल. मित्रांनो, या पद्धतीने आपण आज पॅसिव व्हॉइसचं ॲक्टिव व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करतात ते वेगवेगळ्या उदाहरणांच्या साह्याने समजून घेतलं, वेगवेगळ्या प्रकारांच्या साह्याने समजून घेतलं. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.